नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सकाळचे 9 वाजलेत आणि सुरुवात करूयात आजच्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या एका महत्त्वपूर्ण सुनावणीच्या बातमीनं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआय चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते आणि या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. सोबतच परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं देखील एक स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. या दोन्ही याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. साधारण 11 ते 11:30 सुमारास किंवा त्यानंतर कधीही ही सुनावणी होऊ शकते. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांमधले वकील वेगवेगळे आहेत, पण संदर्भ आहे महाराष्ट्राचा आणि अनेक अफरातफरींचा. बरोबर आहे मिलिंद, अनेक अफरातफरींचा, अनेक आरोप प्रत्यारोपांचा आणि सोबतच लेटर ब्रॉमचा, ह्या सगळ्यांचा उल्लेख आज सुप्रीम कोर्टात होण्याची शक्यता आहे. एक दोन महत्वाचे ज्येष्ठ वकील या संपूर्ण सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एक अभिषेक मनु सिंघवी आणि दुसरे कपिल सिब्बल. होऊ शकतं कपिल सिब्बल दोन्ही याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे दोघेही आज आपापली बाजू मांडतील. प्रशांत, कोण कोण वकील कोणाकोणाकडनं बाजू मांडणार आहे? महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर कपिल सिब्बल हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार विरुद्ध परमजीत सिंग अशी ही याचिका आहे. त्यानंतर अनिल देशमुख विरुद्ध जी याचिका आहे त्यामध्ये परमजीत सिंग आहे, त्यानंतर महाराष्ट्र सरकार आहे, त्यानंतर केंद्र सरकार आहे आणि सीबीआय आहे. या याचिकेमध्ये ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे अनिल देशमुख यांची बाजू मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जरी बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून अनिल देशमुख हे दिल्लीत डेरा टाकून बसलेले आहेत. खास करून या याचिकांवरती कशा पद्धतीनं कारवाई करायला पाहिजे, कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे यासाठी ते सतत ज्येष्ठ वकिलांसोबत देखील चर्चा मसलत करत आहे. आणि राज्य सरकारचे वकील जे आहेत चिटणीस, राहुल चिटणीस, हे देखील यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करत आहे. हे सगळं जरी असलं तरी आज सुप्रीम कोर्टामध्ये साधारणतः दुपारी 12 वाजता जेव्हा सुनावणी सुरू होईल त्यावेळेस निश्चित होईल की अनिल देशमुख यांचं भवितव्य कसं असणार आहे. कारण की त्यांनी जी मागणी केली आहे सीबीआय चौकशीला स्थगिती मिळण्याची, त्याला काय त्यांना दिलासा मिळतो का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोबतच ज्या पद्धतीनं लेटर ब्रॉमच्या प्रकरणावरून एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार बदनाम केलं जात आहे, त्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टात काय दिशानिर्देश देतात का, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मिलिंद प्रशांत, तूर्तास धन्यवाद. आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं दिल्लीतल्या या सगळ्या ताज्या अपडेट्स घेत राहू. तिकडे सचिन वाझेनं लिहिलेल्या एका कथित पत्रामध्ये अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसंच आपण नार्को टेस्टला सामोरं जाण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन मी खोटं बोलत नाही असा दावाही परब यांनी केला. मी सचिन वाझे यांना बोलवलं होतं आणि जून ऑगस्टमध्ये 2020 सचिन वाझे यांना SBUT प्रकरणामध्ये SBUT ट्रस्टींना बोलवून त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या SBUT ट्रस्टींकडनं 50 कोटी रुपये जमा करण्याचे मी त्यांना सांगितलं. जानेवारी 2021 मी मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्याकडनं 50 कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रत्येकी 2 कोटी रुपये जमा करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिल्या. ह्या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत, ह्या मी नाकारतोय. अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाहीत. म्हणून बाळासाहेबां
ची शपथ घेऊन आणि माझ्या दोन मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवाश्य कंठस्थ आहे, ह्या दोन मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या